मुंबईत लोकल ट्रेनमध्ये आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, महिलांच्या डब्यात अधिक कठोर सुरक्षा मिळावी यासाठी डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटनची संख्या वाढवण्यात येणार आहे. पॅनिक बटनचं काम रखडलं होतं, त्याला आता गती मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकर महिलांचा प्रवास हा अधिक सुरक्षित होणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे ओबीसी आरक्षण प्रश्नावरती भाजपच्या वतीनं राज्यभर आंदोलन केलं जात आहे. उत्तर मुंबईतल्या दहिसर चेकनाक्यावरही चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली आहे. मुंबईच्या उपनगरात भाजपनं आंदोलन केलं. मुलुंडमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरती भाजप कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक अनेक तासांसाठी खोळंबली होती. ठाण्यातही भाजपच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. ईस्टर्न एक्सप्रेस वे वरती 10 मिनिटं हे आंदोलन झालं. सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. तर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रवीण दरेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर भाजप कार्यकर्त्यांनाही इथं ताब्यात घेण्यात आलं. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कात्रज चौकामध्ये हे आंदोलन झालं. पुण्याचे खासदार गिरीश बापट, भाजप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर भाजपनं हा मुद्दा आता लावून धरलेला आहे. त्यातच काही जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुका होऊ नये त्याच्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत. आणि सोबतच भाजपनं हा पवित्राच घेतलाय की जोपर्यंत हे आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. ओबीसींच्या मुद्द्यावरून राहुल गांधी देखील आक्रमक झालेत. ओबीसींचा मुद्दा संसदेत उपस्थित करून मोदी सरकारला घेरणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षपदावरती देखील राहुल गांधी ठाम आहेत. याच अधिवेशनात अध्यक्षपद नेमण्याच्या सूचना राहुल गांधींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाना पटोलेंची राहुल गांधींशी फोनवरून चर्चा झाली आणि त्यानंतर हे मुद्दे समोर येत आहेत. ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलन स्थळापासून काही अंतरावरती भाजपचंही आंदोलन सुरू होतं, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. सह्याद्रीची उंची म्हणजे